नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या जीवनात काही कष्ट असतील, बाधा असेल, त्रास असेल, तर ते दूर करण्यासाठी गोकुळाष्टमीच्या दिवशी काही उपाय आपण करू शकतो। त्यातील पहिला उपाय म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्वात पहिला नैवेद्य जो आपण श्री कृष्णांना अर्पण करतो तो तुळशीच्या पानांचा दाखवावा। आपण भगवंतांना दूध, खीर, मिठाई जो काही नैवेद्य अर्पण करतो त्यात तुळशीचे पान जरूर ठेवावे। या दिवशी तुळस दारात लावणे किंवा तुळस घरी आणणे ही खूप शुभ असते। श्री कृष्णांना पिवळी वस्त्रे अर्पण करावीत, पिवळी फुले, पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी। यामुळे आपल्या जीवनात, वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील, विवाहात काही अडचणी येत असतील, पती पत्नी मध्ये काही प्रॉब्लेम चालत असतील, तर या अडचणी नक्कीच दूर होतील। श्रद्धा व भक्तीपूर्वक आपण जर या दिवशी कोणतेही उपाय केले तर त्याचा आपल्या जीवनात नक्कीच उपयोग होईल। या दिवशी काहीतरी गोड पदार्थ श्री कृष्णांना जरूर अर्पण करावा। त्याबरोबरच गोशाळेतही जरूर जावे। गोशाळेत जाऊन जर आपण गायींची सेवा केली तर श्री कृष्णांची आपल्यावर नक्कीच कृपा होते। संतान प्राप्तीची इच्छा असेल तर श्री कृष्णांच्या मंदिरात चांदीची बासरी अर्पण करावी। जर चांदीची बासरी अर्पण करणे शक्य नसेल तर साधी बासरी ही आपण श्री कृष्णांना अर्पण करू शकतो। यामुळे आपली संतान प्राप्तीची इच्छा नक्कीच पूर्ण होईल। या दिवशी धणे टाकून पंजिरी बनविली जाते व श्री कृष्णांना अर्पण केली जाते। यामुळे श्रीकृष्ण खूप प्रसन्न होतात। श्रीकृष्णांना पंचामृताने स्नान घालावे। श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर आपण त्यांना ज्यावेळी स्नान घालतो त्यावेळी दुधात केशर जरूर टाकावे व स्नान घातल्यानंतर उरलेले दूध संपूर्ण घरात शिंपडावे व स्वतःच्या अंगावरही शिंपडावे। यामुळे आपल्यावर व आपल्या घरावर काही नकारात्मक व वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो सर्व निघून जाईल। या दिवशी श्रीकृष्णांना मोराचे पीस जरूर अर्पण करावे। श्रीकृष्णांना मोरपीस अतिप्रिय आहे। मोरपंख श्रीकृष्णांना अर्पण केल्यास ते खूप लवकर प्रसन्न होतात। जन्माष्टमीचा दिवसही महत्त्वाचा आहे व रात्रही महत्त्वाची आहे। या दिवशी खूप पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या पृथ्वीवर अवतरित होते व या दिवशी खूप तंत्रमंत्र आणि साधना केल्या जातात। जर आपण एखाद्या गोष्टीबद्दल खूप त्रासलेलो असाल, खूप दिवसांपासून आपण एखाद्या गोष्टीचा त्रास सहन करीत असाल, तर या दिवशी दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप करावा। विशेषतः गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजेपासून म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म झाल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत अखंड जप करावा। या उपायामुळे तुमच्या जीवनात नक्कीच बदल होईल। जन्माष्टमीच्या दिवशी हे काही साधे सोपे उपाय करून आपण भगवंतांची, श्रीकृष्णांची कृपा नक्कीच प्राप्त करू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।